सभागृहाची घडामोडी लक्षात घेऊन आपण आपल्या कामकाजाला सुरुवात करूया. मी माननीय मुख्यमंत्री नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून देते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 166 अंधेरीपूर्व मुंबई उपनगर मतदारसंघातून निवडून आलेल्या माननीय समीक्षा मोडवे व नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून निवडून आलेले श्री ओमकार आडे यांचा या परिचय या सभागृहात परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. मी समीक्षा संजय मुडवे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारत खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अभिषेक दुधे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा या भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल, भारताचे सार्वभौमत्व एकात्मका उन्नत राखेल आणि आताचे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवड झाली त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये गेली अनेक वर्ष आपण सोबतच काम केलेलं असल्यामुळं मला ते चांगलं वाटत आहे की सभागृहाच्या एकंदरीतच सर्व नीती नियमांबद्दल आणि कायद्यांबद्दल तसेच संकेतांबद्दल आपला चांगला अभ्यास आहे. या सगळ्याला अनुसरूनच आपण सभागृहामध्ये शांतता तसेच शिस्त राखण्याच्या संदर्भात चांगलं काम कराल. तसेच या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या असलेल्या इतरही जबाबदाऱ्या अधिकार आणि कर्तव्य याचंही यथोचित पालन कराल अशी मला खात्री आहे. तसेच या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही बाजूच्या सर्व सदस्यांकडून मला अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या समृद्ध अशा राजकीय आणि सामाजिक परंपरेला डोळ्यासमोर ठेवून तसेच भारतीय संविधानानं घालून दिलेल्या सर्व नियमांच्या अधीन राहून या ठिकाणी जनतेच्या प्रश्नांची निर्णायक चर्चा आपण सार्वजन कराल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथंच या ठिकाणी माझं संबोधन थांबवतो. चला प्रश्न उत्तर घेऊया. प्रश्न क्रमांक 50101 सन्माननीय सदस्य सुमितजी गावंडे या प्रश्न घ्या तुम्ही. प्रश्न घ्या.
मान्यतेने अध्यक्ष महोदय तुमच्याकडे मागणी करतोय तुम्हाला रात्री नाही दिवसा नाही द्या पण अजूनही सरकारला भाग उठलेलं नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तो भाग जंगलाचा आहे त्या जंगलाच्या कामात जेव्हा होता रात्री शेतकरी मनुष्याने खेळला तो जेव्हा वाघांचे हल्ले होते त्या वाघांच्या हल्ले शेतकऱ्याचा मृत्यू होतो जेव्हा आमच्या शेतकऱ्याचा मृत्यू होतो अध्यक्ष महोदय तेव्हा कोणाचा तरी भाऊ बाप नवरा मरतो अध्यक्ष महोदय आणि त्याचा पूर्ण कुटुंब उघड्यावर पडतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तरी एक गोष्ट आपले आपण सगळे सभागृहातले शेतकऱ्यांचे पुरावे अध्यक्ष महोदय तर आपल्याला माहिती आहे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांच्या हात थांबले तरी चालेल सगळं शेतकरी हात थांबले तर संपूर्ण जग थांबेल अध्यक्ष महोदय संपूर्ण जग थांबेल सरकारी पक्षाला अशी विनंती आहे की आमचा जो शेतकरी 6 महिन्यापासून कृषीची मागणी करतोय त्याला लवकरात लवकर कृषी मंत्र्यांनी न्याय द्यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय धन्यवाद चला उत्तर घ्या सन्मान्य कृषी मंत्री माननीय अध्यक्ष प्रथमतः माननीय सदस्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे त्यांनी मला सांगण्याची परिस्थिती काही काळजी करू नये मला शेतकऱ्याची प्रत्येक परिस्थिती माहिती आहे मी शेतीतूनच आलेलो आहे शेतकऱ्यांना जी नाफेडच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांमार्फत मारहाण झाली ते या सरकारला कुठेही फसलेलं नाही आपण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली करणार म्हणत नाही आपण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली कारण शेतकरी म्हणजे आद्य जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर मारहाण झालेली आपल्या सरकारला कुठेही जमणार नाहीये कारण हे सरकार जनतेचं आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचं आहे आणि राहिला विषय जर विदर्भातील खनिज संपत्तीचा तर आपण राज्यातील कोणत्याही भागात जर खनिज संपत्ती सापडली तर आपण ती केवळ त्या भागापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याची समजत असतो त्यामुळे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवायची असते न केवळ विदर्भाला पुरवायची आहे त्यामुळं आपण वीज दिवसा न देता रात्रीची वीज देतो जेणेकरून त्या दिवसा वीज दिली तर सबस्टेशनवर लोड शेडिंगचे प्रॉब्लेम उद्भवतात हे लक्षात घ्यायला पाहिजे माननीय सदस्य तुम्ही पण त्यावर आपण मार्ग सुचवलेला तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय यांना तर आपण शेतकऱ्यांना फक्त 8 तास जर जी लाईट मिळते आज खनिज संपत्ती मधून निर्माण होणारी तर आपण शेतकऱ्यांचा शाश्वत विकासाच्या मार्गाने आपण पाय उचललेला आहे मराठवाड्यात आज 34 कोटीचा प्रकल्प सुरू आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प पंप गेला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला केवळ 8 तासच वीज न मिळता 24 तास वीज मिळेल कारण शेतकऱ्याला आता रात्रीतच न जाता त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला आता 24 तास वीज मिळेल जेणेकरून त्याला रात्रीचे प्राणघातक हल्ले सुद्धा होणार नाहीत आणि रात्रीची काही काळजी राहणार नाहीये धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांना माझं उत्तर समजून घेतलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक 50102 सन्माननीय सदस्य स्वामी सर या प्रश्न घ्या आभारी अध्यक्ष महोदय तर माझा प्रश्न देत ग्रामविकास मंत्री महोदयांना आहे सत्तर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाच्या या महाराष्ट्रात जर आज आपण बघितला तर फक्त आपल्याला शहरी भागात विकास होताना दिसेल शहरात मेट्रो महाविद्यालय औद्योगिकरण सगळं काही परंतु ग्रामीण भागाचं काय गांधीजी म्हटले होते की खेड्याकडे चला आता खेड्याकडे चला आणि तुमच्या खेड्याकडे जायला रस्ते कुठे आहे मी एक ग्रामीण भागाचा प्रतिनिधी आहे तळ्या घरातला माणूस आहे मी आमच्या ग्रामीण भागात अजूनही सरकारी हॉस्पिटल चांगले नाही शाळा नाही महाविद्यालय नाही पक्की घर नाही नाही अभिमानाने सांगता आपण सत्ताधारी पक्ष की मेट्रोची गती आणि शहराची प्रगती इथे आमच्या ग्रामीण भागाची अधिगती झाली याचं काय याचं उत्तर मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं धन्यवाद सन्माननीय ग्रामविकास मंत्री उत्तर घ्या नमस्कार अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष सदस्यांना मी उत्तर देऊ शकत इच्छितो माझा पहिला मुद्दा असा असेल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आपण मागील 5 वर्षाच्या कालावधीत मंजूर झालेल्या कामांपैकी जवळपास 16,672 किलोमीटर लांबीची 3,040 कामे आपण पूर्ण केलेली आहेत आजच्या सरकारने पूर्ण केलेली आहे आणि असं मला वाटतं की ग्रामीण भागाचा आता विकास होत आहे तिथे रस्ते सुद्धा बांधत आहोत आपण तर मला वाटतं की आता विरोधी पक्षांना सुद्धा त्याकडे जायला हरकत नाहीये आणि माझा मुद्दा त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केलेला आहे गावामध्ये सरकार दवाखाना नाही आहेत शाळा नाही स्वतःचा विकास नाही आहे साळुंक साहेब माफ करा पण तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो तुम्ही आतापर्यंत किती वेळा सरकारी दवाखान्यात गेला साळुंक साहेब माननीय अध्यक्ष विरोधी पक्षांच्या माहितीसाठी मी एक चाललं एक माहिती देऊ इच्छितो
25-15 या योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सुविधा लक्षात घेऊन जसे की स्वच्छता सुविधा असेल त्यामध्ये सरकार जागृत इत्यादी सुविधांचा विकास आपण गावामध्ये करून आणतो आणि या योजनेअंतर्गत जवळपास 50% गाव हे सुधारलेले आहेत, विकसित झालेले आहेत, आणि इतर 50% गाव हे विकासाच्या पथावर आहेत. आणि मला असं वाटतं शेवटी की एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास न करता यांनी जबाबदार प्रश्न मांडणं अनुचित ठरेल. धन्यवाद. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 50102 माननीय सदस्य बुद्धभूषण बगाडे प्रश्न आहे. ¡Gracias!
ऐकून घ्या. प्रश्न क्रमांक 50107 सन्माननीय सदस्य शिवमजी टवळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विषय असा आहे, महाराष्ट्रात वन विभागाने 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम आखली आणि 2017-19 या कालावधीत वन विभागाने 50 कोटी झाडे लावण्यात आली असा दावा केला. तर मी वनमंत्र्यांना 3 प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न असा, कोट्यावधी झाडे लावण्यात आली तर ती गेली कुठं, दिसत का नाही? या झाडांसाठी 1000 कोटी रुपये खर्च केले गेले, यांच्या संगोपनासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले गेले, पण 33 कोटी झाडांपैकी 3 कोटी झाड सुद्धा दिसत नाहीये. भ्रष्टाचार नाही झाला असं कसं म्हणता येईल? अध्यक्ष मध्ये याची चौकशी झाली पाहिजे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, या 33 कोटी झाडांसाठी 33 कोटी लिटर पाणी आणलं कुठून? अशा प्रकारचे अनेक प्रश्न जनतेपुढे निर्माण होतात आणि जनतेची दिशाभूल केली जाते अध्यक्ष महोदय. आणि हे प्रश्न लक्षात घेता एकच मला म्हणावं वाटते, हे सरकार म्हणत होतं आधी 1 लक्ष 50 कोटी वृक्ष. तर मी सन्माननीय वनमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो, कुठे आहेत ते 50 कोटी वृक्ष आणि कुठे आहे तुमचा पक्ष? चला सन्माननीय वनमंत्री उत्तर घ्या. प्रश्न क्रमांक 50108 सन्माननीय सदस्य अथर्व विश्वास. नमस्कार अध्यक्ष महाराज, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. प्रश्न अतिशय ज्वलंत आहे. मागील वर्षी 2022 साली मोठ्या प्रमाणात पीक वृष्टी झाली, शेतकऱ्याचे नुकसान झाले. मी ज्या मतदारसंघातून येतो, उमरखेड महागाव मतदारसंघ, त्या मतदारसंघातील एका शेतकऱ्याला पीक विमा कंपनीनं 41 रुपये दिले. फक्त 41 शर्मेची गोष्ट आहे. 41 रुपये साहेब प्रश्न घ्या. प्रश्नाला प्रश्नाची घेतो मी. 41 रुपये त्याला भेटले, एखाद्या शेतकऱ्याकडे शेतात कांद्याची झाडं दिसली तर प्रशासन जातं, तिथं तत्परतेनं कारवाई करतात. मग आज माझ्या शेतकऱ्याने सोयाबीनचं उकाड लावून गेलं, तुम्ही का नाही केला? पीक विम्याचं असलं तर तुम्ही जबरदस्त सारखाच हो. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याला 35,553 आकडेवारी आहे हो, पहा आकडेवारी आहे. 35,553 शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2022 या अंतर्गत मुंबईतून कर्जमाफी होते हो, मुंबईतून होते, कागदोपत्री होते, पण त्याच्या सातमाऱ्यावरचा बोजा कधी उतरणार? या बोजासाठी 350 कोटीची गरज आहे. आणि ते पैसे कुठे गेले? कुठे गेले पैसे? एखादा शेतकरी आपल्या शेतात काम करतो व तो त्याच्या शेतातला माल चीन, जपान, अमेरिका यासारख्या मास्ता असलेल्या देशात
एक्सपोर्ट करतो, या सारख्या देशात एक्सपोर्ट करतो, त्याच्या बांधावर राहून तो या महासत्तेची सूत्र हलवतो, मग हे तुमचा बिना पुराचं सरकार हलवायला त्याला वेळ नाही लागणार. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्र्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद अध्यक्ष महाराज. चला सन्मान्य अर्थमंत्री उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न सारांशच तुम्हाला आम्हाला जगवणाऱ्या शेतकऱ्याचा तो प्रश्न. यामुळे प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता यात कोणतंही राजकारण होऊ नये इतकंच मला वाटतं. अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्ती जेव्हा एखाद्या राज्यावर येते तेव्हा ती कितपत येईल ते सांगता येत नाही. आणि यावेळी नेमकं तेच झालं. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना तो देणं आम्ही अनिवार्य केलेच आहे. शिवाय जे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी हे सरकार स्वतःच्या तिथून विकून पीक विमा देण्याचा प्रयत्न करत आहे. व अध्यक्ष महोदय, ज्योतिराव फुले शेतकरी योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये आम्ही लाभही दिला. व आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4,683 कोटी इतकी एकूण रक्कम 12,84,500 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाली. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, ही आकडेवारी केवळ कागदापुरती मर्यादित नाही तर आम्ही ही कामं केलेली आहे आणि हा त्याचा पुरावा आहे. एक मिनिट अध्यक्ष महोदय, एक प्रतिप्रश्न आहे, आपण विचारण्याची परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, पीक विमा झाला, पीक विम्याला मिळून जाईल. आज शेतकऱ्याला हमीभाव झाला, हमीभावाचा पण मिळून जाईल. पण शेतकरी जर कशा वेळ मिळत असेल तर ते त्याची सरसकट कर्जमाफी होण्याचे मरत असेल मरत आहे. मग त्या सरसकट कर्जमाफीचं काय? सन्माननीय अर्थमंत्री. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी संदर्भात देखील आमच्या सरकारने काही ठोस पावलं उचलली आहे. कदाचित विरोधी पक्ष सदस्यात ती माहीत नाहीये. अध्यक्ष महोदय, या संदर्भात सरकारने 24,788 शेतकऱ्यांनी 29 भूविकास बँकांकडून घेतलेल्या 964 कोटी इतक्या थकीत कर्जाची रक्कम देखील माफ केली आहे. व आतापर्यंत या योजनेअंतर्गत जे काही गैरव्यवहार आढळून आले त्या संदर्भात सरकारने कठोर पावले उचलली आहेत आणि उचलेलेही असे आश्वासन देते. आणि अध्यक्ष महोदय, इथे मला सांगावं वाटतं, अध्यक्ष महोदय, इथं मला सांगावं वाटतं की आमचं सरकार नेत्र तपासणी शिबिर चालवत आहे. हवं तर विरोधी पक्षात त्यामध्ये आम्ही प्रवेश मोफत प्रवेशही देऊ. कारण विरोधी पक्षाच्या अभ्यासावरनं असं वाटतंय की त्यांना आम्ही जे काय काम केली त्यांना माहीत नाही किंवा माहीत असून न माहीत असल्यासारखं ते करतात. बघाडे साहेब, तुमचा राहिलेला प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्याची परवानगी मिळेली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझा प्रश्न हा उपमुख्यमंत्र्यांना असेल की केंद्र शासनाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गोरगरिबाच्या पोटाची खरेदी करण्यासाठी 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ त्याला दिले जातात. ते 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ या दरम्यान दिले जातात. उपमुख्यमंत्री म्हणताय की आम्ही डीबीटी योजनेच्या माध्यमातून 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकून ही योजना बंद करू. अध्यक्ष महोदय, लोकांना अन्नाची गरज आहे, पैशाची गरज नाहीये. आज मार्केटमध्ये 35 रुपये किलो गहू आहे, त्याने काय करायचं? त्यानंतर दुसरा मुद्दा असा की जे स्वतः धान्य दुकानदार त्यांची गरज त्यांची कोटा आजपर्यंत त्याच्या दुकानावर मागत होती, तुमच्या या योजनेमुळे किती लाख लोक बेरोजगार होत आहेत तुम्हाला कळत नाहीये मुख्यमंत्री? त्याचं उत्तर मला उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित. चला उत्तर द्या माननीय उपमुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्याने चांगला प्रश्न विचारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो. अहो, 2 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये एक विधेयक मांडण्यात आलं होतं आणि आम्हाला सूचना दिली होती की मी सूचना कागदीत वाचलं होतं. अध्यक्ष महोदय, सूचना अशी होती की केंद्र व राज्य सरकार मार्फत पुरवलेले अन्नधान्य गोरगरिबांच्या थेट पत्रात जात नसून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. यासाठी सरकारने कोणत्या तरी योजना आणाव्या. अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगू इच्छितो, बुद्धभूषण साहेब, आम्ही तुमचा मेहर पाणी निवडून आलो आहे. बुद्धभूषण साहेब, आम्ही तुमचा मेहर पाणी निवडून आलो आहे. अध्यक्ष महोदय, राजीनामा मागायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. अध्यक्ष महोदय, ही जी डीबीटी योजना आहे ती आम्ही लावणार आहोत आणि या पद्धतीने काय घटना जर होत असेल
तर संबंधित अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू. आणि आदर्श महोदय तुम्हाला सांगू इच्छितो, याच्यामध्ये राहतो प्रश्न आपला कोणाचा, फक्त आणि फक्त रेशन कामगार दुकानदारांचा आणि त्यांच्या रोजगाराचा. अध्यक्ष महोदय, आपला आपलं सरकार एक एकमेव असं महाराष्ट्र सरकार आहे जे सर्व लोकांसाठी राईट टू सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, बरोबर का नाही? अध्यक्ष महोदय, याच्या मार्फत लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. जी ई सेवाची कामं आहेत ना, ते सर्व कामं त्यांना दिल्या जातील. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे प्रश्न उपत नाही की त्यांचा रोजगाराचा प्रश्न उपत नाही. अध्यक्ष महोदय, आपला बराच टाइम लागला आहे, त्यामुळं तुम्हाला विनंती करतो की आपण पुढच्या कामकाजाला सुरुवात करावी. चला लक्ष्मीची घेऊया. लक्ष्मीची क्रमांक एक, सन्माननीय सदस्य ओंकार बोलले. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाचं तुमच्या मार्फत अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. आताच आमचे सन्माननीय सदस्य मंगलेश साहेब म्हणले की शहराची प्रगती आणि ग्रामीण भागाची अधोगती. अध्यक्ष महोदय, आज जर ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. तिथल्या शिक्षणाची व्यवस्था खूप प्रमाणात वाईट आहे. आज सुद्धा शेतकऱ्याच्या पोरांना मुला मुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं म्हणलं तर त्यांना शहराकडे जावं लागतं. विचार करा अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांना विनंती, विचार करा. 200 रुपये रोजानं जाणारा माझा शेतकरी पा कुठनं शहराकडे जायसाठी पैसे भरतो? अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद शाळा पण त्यांचा स्लॅब कधी कोसळून सांगतात नाही. शिक्षकांनी सर्व तयार करण्या पुरत्या जबाबदाऱ्या पार पाडतात. विद्यार्थ्यांच्या गळतीचा विषय आणि असं असताना या सभागृहामध्ये आपण कोणती छाती फुगून सांगतो की या देशाचं भवितव्य विद्यार्थी आहे, याचं ठोस उत्तर मला पाहिजे. उत्तर घ्या सन्माननीय शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, इथे आपण बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार. विरोधी पक्ष सदस्यांनी ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केला असं मला वाटतं की विद्यार्थ्यांची काही पक्ष एकनात आहे. विरोधी पक्ष सदस्यांना सांगू इच्छिते की सरकारने जिल्हा परिषद दुरुस्तीसाठी 75 कोटी किती 75 कोटींचा निधी मंजूर केलाय आणि नुसतं निधी मंजूर केला नाही तर काम सुद्धा सुरुवात झाली. त्याला मंत्र संघटन आढावा घेतला तुम्हाला होईल. आणि राहिला प्रश्न शिक्षकांचा, तर शिक्षकांसाठी काय काय गावात जातात? धन्यवाद अध्यक्ष महोदय. मान्य केले यांनी जिल्हा परिषद शाळा चांगल्या केल्या, काही हरकत नाही. पण अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता नाही असं काही प्रकार नाही. अध्यक्ष महोदय, सांगायला अभिमान होतो, मी ज्या मतदारसंघातून येतो वसमत विधानसभा, तिथं आडगाव आणि गुंडा नावाची दोन गावं आहेत. सांगायला अभिमान होतो तिथं 5-5, 10-10 आहे तर 80-70 विद्यार्थी NMMS NTSC सारख्या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करतात. या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता नाही असं काही सांगणार. पण 10वीनंतर या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? अध्यक्ष महोदय, किती दिवस आमच्या ग्रामीण भागातले बाल कवी आहेत, शाहीर आहेत, त्यांच्या गुणवत्तेला फक्त जयंती पुरतच मनोरंजित केलं जाईल. अध्यक्ष महोदय, चांगले चांगले खेळाडू आहेत आमच्या ग्रामीण भागात. तिच्या ग्रामीण भागातले तर तुझ्या चांगले चांगले क्रिकेटपटू आहेत, चांगले चांगले कबड्डी प्लेयर आहेत. त्या विद्यार्थ्यांनी किती दिवस फक्त आमदार चषक आणि खासदार चषका पुरतं खेळायचं? माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी कधी जिल्ह्यासाठी खेळणार, कधी देशासाठी खेळणार? अध्यक्ष महोदय, 5-5 आणि 10-10 हजाराच्या पक्षावरच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सौदा केला जातो, हा प्रश्न कधी मिटणार? अध्यक्ष महोदय, मला काम उत्तर पाहिजे, काम उत्तर पाहिजे. सन्माननीय शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष सदस्यांनी जर आत्ता प्रश्न मांडला तर बरं होईल. विरोधी पक्ष सदस्य बाकी सभागृहामध्ये बिचवार साहेब सुद्धा आहेत, त्यांना आमची परिस्थिती माहित आहे. अध्यक्ष महोदय, आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर मी गेलो आणि मला जर कोण विचारलं की कुठून आलाय आणि मी जर सांगितलं हिंगोलीवरून आलोय, त्याचा दुसरा प्रश्न असतो हिंगोलीवरून तू आलाय, तुझा जिल्हा कोणता? सांगायला लाज वाटते, सांगायला लाज वाटते. अध्यक्ष महोदय, ज्या जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या जिल्ह्याबद्दल असं बोलावं लागतंय. हिंगोली जिल्हा आहे, लोकांना माहिती
काय उद्योगधंदा आमच्या जिल्ह्यामध्ये, शिक्षणाचं काय करणं आमच्या जिल्ह्यामध्ये, अहो निदान पर्यटन स्थळाचा तरी विकास करायचा होता, तो सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये केलेला नाही. अध्यक्ष म्हणजे शिकलेली लोक आमच्या जिल्ह्यात राहतच नाही, त्यांना ते सिटीची लाईफ चांगली वाटते. राहिले सुरले जे शिकले आयटीआय केले त्यांना आहे ना की पुणे मुंबई ट्रॅव्हल गेले लेबर काम करायला कंपनीमध्ये, आणि राहिले सुरले आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांचे पोरं ते आमच्या सारख्या पक्षाचे कार्यकर्ते होतात आणि आयुष्याची राख रांगोळी करतात. खंत वाटतं त्यांना अध्यक्ष महोदय. अहो बहुतेक सन्मान्य मंत्र्यांनी विकासाचा आढावा घ्यावा घ्यायचा राहून गेला वाटतो, बरोबर का? तुमच्या जिल्ह्यामध्ये 100 कोटीचा हळद संशोधन केंद्र आपण स्थापन केलं आहोत आणि त्याचा विकास त्याचे विकास काम चालू आहे का, आणि त्याच्या अंतर्गत 5 ते 10 हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. आम्हाला हेच कळत नाही, आम्हाला हेच कळत नाही की याचं लक्ष कशाच्या आधारावर वेतून घेतात आमच्यातर्फे. अध्यक्ष महोदय, तुमच्या मी तुम्हाला सांगू इच्छितो यांच्यापेक्षा जनतेला माहित हो आमचं सरकार काय करते आणि कोणते काम करते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढच्या बातम्याला सुरुवात करावी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणातील शासकीय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याच्या संदर्भातलं महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये मांडलं गेलं. अध्यक्ष महोदय, जर या विधेयकाच्या माध्यमातून मराठी भाषेला सन्मान आणि प्रोत्साहन मिळत असेल आणि बरीच वर्ष त्याच्यावरती या सभागृहामध्ये फक्त चर्चा सुरू होती, ते काम जर आज दुसऱ्या का होईना सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असेल तर भले आम्ही विरोधी पक्षावरती असू या विधेयकाचं स्वागतच करू. पण तरी सुद्धा अध्यक्ष महोदय, काही मुद्द्यांबाबतची स्पष्टता येणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की विधेयकाच्या ठळक वैशिष्ट्य 1 मध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांची शासकीय भाषा मराठी असेल. स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कारभाराकरिता शासकीय प्रयोजन व जनसंवाद व जनहित याच्याशी संबंधित प्रयोजनाकरिता वापर करायची भाषा मराठी असेल अशी तरतूद आपण मान्य केलेली आहे. इथपर्यंत ठीक आहे, परंतु पुढे काय म्हटलेलं आहे की स्थानिक प्राधिकरणाच्या सर्वच कार्यालयांमध्ये या अधिनियमात निर्दिष्ट केलेल्या विवेक्षित शासकीय प्रयोजनाकरिता इंग्रजीचा सुद्धा वापर करता येईल. म्हणजे अध्यक्ष महोदय, याच्यामधून गैरसमज काय होतोय की फाईल इंग्रजीमध्ये असणार, फक्त जनतेने मात्र मराठीमध्ये बोलायचं, तर याच्याबद्दल स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. सन्माननीय सदस्यांनी जी आपली सूचना मांडली त्यांच्या सूचनेचं मी नक्की स्वागत करतो. अध्यक्ष महोदय, अहो शेवटी मराठी भाषेची अनिवार्यता करत असताना काही मर्जित प्रायोजनाचा विचार करावा. अहो शेवटी विधायक आहे, विधायकाला शेवटी न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिलं जाऊ शकतं आणि न्यायालयामध्ये आपल्याला जाऊन परत येता कामा नये, म्हणून त्याच्यामध्ये काही आपण तपशीलवार मांडणी केलेली आहे. फक्त तेवढेच आपण त्याला काही शासकीय प्रायोजन आहे का? अध्यक्ष महोदय, शेवटी आपलं जे सरकार आहे किंवा आपलं जे एकूण देश आहे संविधानावर चालतं. संविधानाच्या अनुच्छेद 346 मध्ये असलेल्या प्रवृत्तामध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे काही अटी व नियम घालवलेले आहेत, त्या नियमाला अनुसरून आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी भाषेला
आपल्याला परवानगी द्यावी लागते. अध्यक्ष महोदय, ते नियम आता मी वाचला की तो थोडक्यात 3 अटी आहे का. पहिले म्हणजे परराष्ट्रीय राजदूताशी महापालिकेला किंवा प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्यासाठी भारतीय संविधानाप्रमाणे ते इंग्रजीत करण्यासाठी मुभा असली पाहिजे. दुसरं म्हणजे लेखापालकांकडे जे आपल्याला पत्रव्यवहार करायचा असतो तो संविधानाच्या तरतुदीप्रमाणे त्यालाही आपल्याला परवानगी द्यावी लागते. तिसरं म्हणजे वैध अभिप्राय संबंधीची विवरणपत्रे आणि वैध अभिप्राय जे कायद्याच्या तरतुदीमुळे इंग्रजीत ठेवण्याची आपल्याला अनुमती द्यावी लागते. बस एवढीच मर्जित प्रयोजने आहेत, बाकी कुठेही इंग्रजी किंवा हिंदीचा येथे वापर केलेला नाही. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आजकाल सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि संविधानाचा आधार घेऊन जे काही उत्तर दिले त्यावर आम्ही समाधानी आहोत. परंतु अध्यक्ष महोदय, विधेयकातील उद्दिष्ट क्रमांक 5, 6, 7, 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण कार्यालयीन प्रमुखाला जबाबदारी ठरवणार आहोत. परंतु 1964 विधेयकाप्रमाणे आपण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांच्या तक्रारीसाठी जिल्हा समितीप्रमाणे कार्यालयीन समिती नेमणार का याचा खुलासा या सभागृहाला करून द्यावा एवढीच विनंती. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्र्यांनी जे सूचना केली शेवटी नागरिकांना तक्रार करण्यासाठी कुठेतरी जावंच लागते. आपल्याला जिल्हा मराठी समिती आहेच व तसेच आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आहेच. ती जिल्हाधिकारी सुद्धा त्यांचं कार्यासोबत हे सुद्धा पाहणार आहे का. आणि आपलं राज्य सरकार तर आहे बरोबर ना, आवर राज्य सरकार आहेत आणि राज्य सरकारला शेवटी सर्वोच्च अधिकार असतातच. म्हणून अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे या सर्व प्राधिकरणातर्फे याची अंमलबजावणी केली यामध्ये कुठलेच गैरवापर किंवा प्रवाटा शोधून काढण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. अध्यक्ष महोदय, तुमच्या अनुमतीने हे विधेयक मंजूर व्हावं असे मी तुम्हाला विनंती. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे काय, अनुकूल असून त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असून त्यांनी नाही म्हणावे, होयचे बहुमत आहे होयचे बहुमत हे विधेयक संमत झाले. आता विधेयक खंडशहा विचारात गेले होईल. खंड 2 ते 12 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 12 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. माननीय उपमुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र प्राधिकरण राजभाषा विधेयक 2023 संमत करावे असा मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक 2023 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक 2023 संमत करावे काय, अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक 1 मताने संमत झाले. माननीय मुख्यमंत्री सभागृहाला संबोधित करते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. लोकशाहीच्या या मंदिरात मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभार मानतो. तसेच विरोधी पक्षाचा देखील आभार मानतो की त्यांनी आजच्या या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयकास 1 मताने मंजुरी दिली व हे विधेयक संमत केले. खरं तर आजचं विधेयक मंजूर करणे सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी तसेच त्यांना जे आपल्यातलं कामकाज आहे त्यात अधिक स्पष्टता यावी व ते मराठीतून मराठीमधून समजून घेता यावं यासाठी महत्वाचं आहे. व त्या या महत्वाच्या कामाचे आपण भागीदार व साक्षीदार झालाच याचा मला आनंद आहे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतेला तक्रार करण्यासाठी कुठेतरी जागा असावी यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा भाषा समिती नेमतोय व त्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. त्याचप्रमाणे आजच्या मंजूर केलेल्या विधेयकाचा फायदा नक्कीच सर्वसामान्य व या जनतेला होईल यात काही शंका नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्नोत्तराचं कामकाज चालू असताना विरोधी पक्षातील नेत्यांनी सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले जे आरोप प्रत्यारोप केले त्यांना मला सांगू इच्छितो. हे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी जर तुम्ही जर झालेल्या कामाची दखल घेतली असती तर कदाचित हे प्रश्न उद्भवले नसते. परंतु मला
अध्यक्षांमध्ये मी विपक्ष खूप व्यस्त असत उत्तरपतीमध्ये त्यातले दोन भेटतील का त्याचे दोन भेटतील का अध्यक्षांमध्ये मान्यवर भित्तीवर साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले ते म्हणले शेतकऱ्याबद्दल तुम्ही काहीच केलं नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तुम्ही केली नाही असं त्याने सगळं गावात करून टाकलं आम्ही करून देखील तर मी त्यांना सांगू इच्छितो विचार साहेब आपल्याला शेतकऱ्यांना जर कर्जमुक्त करायचं असेल तर त्यांना नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही आम्ही त्यांना चिंतामुक्त देखील करू त्यासोबत तुमच्या सरकारचे काय जसे आश्वासन दिले गेले ते तसे आश्वासन दिले नाही करून दाखवले आमच्या मंत्रिमंडळांना व ते माफ केले अध्यक्ष महोदय सुमारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 9,000 कोटी निधी अपेक्षित होता त्यापैकी 6,400 कोटी निधीतून वाटप झालाय राहिलेला निधी लवकरच आम्ही वाटप करू त्याबरोबर अवकाळी पावसामुळे जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामध्ये 755 कोटी ते निधीचा वाटप देखील या सरकारने केलं गेलं अध्यक्ष महोदय पैठणला 890 कोटींचा आम्ही जे सिंचन प्रकल्प उभा आहे त्या प्रकल्पामुळे सुमारे 5,000 गावातील 20,000 हेक्टर शेतीला पाणी भेटत आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आमच्या सरकारच्या या वर्षामध्ये सुमारे 23,888 कोटी हे कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी लागले आहे अध्यक्ष महोदय महिलांविषयी जर आलेली प्रगती पाहिली असता विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले महिलांसाठी तुम्ही काही केलं नाही पण मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही यावर्षी महिलांना विशेष धोरण तयार केलं आहे व या धोरणाद्वारे महिलांना पुरुषांबद्दल समान अधिकार भेटत आहेत व त्यांना संपत्तीमध्ये असो किंवा इतर सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर समान अधिकार भेटत आहेत याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आमच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प आणले त्यापैकी 20,600 कोटींची गुंतवणूक या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात केली गेली एवढंच नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी व तरुणांमधील वाढते विरुद्ध लक्षात घेता आमच्या सरकारने काही मेगा भरती करण्याचे आश्वासन निश्चित केले होते व त्याचे आता लोकांपर्यंत करणार आहोत सुमारे सर्व महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायतीमध्ये 55,000 जागांसाठी आम्ही मेगा भरती करतोय त्याचबरोबर राज्यातील जे अंगणवाडी पालिका आहेत त्यासाठी आम्ही 20,000 जागांची मेगा भरती देखील करतोय एवढंच मी अध्यक्ष मध्ये या प्रकारचे अनेक कामे या सरकारद्वारे केली व त्यापुढे करत राहू असं मला वाटतं परंतु त्यांनी काही कामं काही मनावर घेतली नाही असो त्यांना व्यस्त असतात त्यांच्या युतापतीमध्ये मला सांगितलं अध्यक्ष महोदय मला या सर्व काही सांगायचं वाटतं धारावी आम्ही कोरोना काळामध्ये धारावी ही आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मानली जाते त्या झोपडपट्टीमध्ये कोरोनामध्ये आम्ही आमच्या या सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांनी 24 तास मेहनत करून शेवटी त्या धारांमध्ये ज्या त्यांमध्ये एका खोलीमध्ये 8 ते 9 जण राहतात यासारख्या धारांमध्ये कोरोना नियंत्रित आणला व त्याची टक्केवारी 0% आणली हे ह्यांना दिसत नाही फक्त जे कामं झाले नाही ते दिसतात जे झाले ते ह्यांना दिसत नाही अध्यक्ष महोदय एवढंच नाही अशी अनेक कामं सरकारद्वारे केली गेली परंतु हे त्यांनी आढावा घ्यायला पाहिजे होता परंतु शेवटी कोणतरी म्हटलंय टाळी भजानी हो भजानी हो तो 2 हातचा 1 हातचे कमी टाळी न बसली या प्रकारे जर आपल्याला या महाराष्ट्राचा जर विकास यापुढे करायचा असेल व या महाराष्ट्राला सक्षम सदृढ व या विकसित करायचा असेल तर विरोधी पक्षाला व सत्ताधारी पक्षाला कुठेतरी एकत्र येणं अपेक्षित आहे व याद्वारे आपण एकत्र येऊन जनतेच्या विकासासाठी एक चांगलं काम करूयात असं मला वाटतं व यासाठी यापुढेही जसं तुम्ही आजच्या समोर केल्या ह्याला मंजुरी दिली तशी यापुढे मंजुरी देत वा असं मला या ठिकाणी वाटतं मी एवढं बोलतो व थांबतो जय हिंद जय भारत जय महाराज सन्माननीय सदस्यांनी या पवित्र सभागृहामध्ये अतिशय सखोल चर्चा केलेली आहे खऱ्या अर्थाने जनता जनार्दनाचे जे प्रश्न असतात इच्छा आकांक्षा असतात त्यावर आपण चर्चा करायला हवी आणि आज या सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने कामकाज पार पडलेलं आहे लोकशाहीच्या सन्मानितार्थ जे कामकाज असते ते कामकाज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज इथे पार पडलेलं आहे आता उर्वरित कामकाज पुढे ढकलले येत आहे सभागृहाची बैठक आता स्थगित होईल सोमवार दिनांक 11 मार्च 2023 रोजी सभागृहाची बैठक नियोजित वेळेप्रमाणे भरेल
जय।